आप जो आंदोलन करता है महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकार व महाविकास आघाडीचं राज्य सरकार यांनी संबंध महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना या कोरोना महामारीमध्ये 100% युनिटचं वीज बिल माफ करू अशी एक फसवी घोषणा केली आणि आज रोजी त्यामध्ये 4 पट वाढ करून वीज बिलामध्ये मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे। वीज बिल वाढीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघालेला आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि तसेच तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये या MSEB-च्या विरोधात वीज बिल वाढीच्या विरोधात या ठिकाणी होळी करून आंदोलन करण्यात येत आहे। आज आपण प्रत्येक राज्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये जनता रस्त्यावर आलेली आहे आणि म्हणून आज उदगीरमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या संबंध कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी वीज बिलाची होळी करून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे। खरं तर या राज्यामध्ये शेतकरी असेल नागरिक असेल हा त्रस्त झालेला आहे। एका 100 युनिटला 3.46 रुपये एका युनिटला बिल येतं आणि 100 युनिटचे मला वाटतं 3.46 रुपये बिल व्हायला पाहिजे, परंतु आज रोजी 3.46 रुपयाच्या पर युनिटच्या बिलाच्या ठिकाणी या राज्य सरकारने वाढीव बिलामध्ये जवळपास 11.71 रुपयाचा पर युनिटचा रेट लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या जनतेची फसवणूक केलेली आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर उतरून या ठिकाणी वीज बिलाची होळी करून या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि त्यामुळं या राज्य सरकारला जाग आली पाहिजे। या महाविकास आघाडीनं खऱ्या अर्थानं जनतेला मोफत वीज बिल देणार अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि आज तमाम जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे निषेधाचं आंदोलन सुरू आहे। या महाविकास आघाडी सरकारने जे फसवी घोषणा केलेली आहे, जे लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज बिलाचे अवाजवी वीज बिल हे सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर सर्वांना दिलेले आहेत व्यापाऱ्यांना, आणि ह्या अवाजवी बिलाच्या विरोधात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वीज बिल होळी करायचं आंदोलन आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी करत आहोत। उदगीरमध्येही आज आम्ही वीज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं समाजामध्ये निर्माण झालेल्या महावितरणाविषयीच्या MSEB-विषयी निर्माण झालेल्या एक अतिशय चुकीच्या पद्धतीनं वीज बिल आकारणीची जी मोहीम राज्य सरकारच्या वतीनं चालू आहे अशा मोहिमेच्या विरोधामध्ये सरकारला जाग आली पाहिजे या हेतूनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आम्ही सरकारला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या वीज बिलाची होळी केलेली आहे। खरं आपल्याला माहिती आहे की गेले 7-8 महिने झालं आपण कोरोनाच्या मोठ्या संकटाच्या महामारीमधून जातो आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारनं खरं तर आपला मोठेपणा दाखवून सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी वीज बिल माफ करतो असं आश्वासन दिलं, पण ते आश्वासन तर पूर्ण केलंच नाही, पण अतिशय सर्वसामान्य लोकांच्या वीज बिलामध्ये अतिशय मोठी वाढ केलेली आहे चुकीच्या पद्धतीनं। आज आमचे पदाधिकारी आहेत महेश कांबळे, आमचे नगरसेवक आहेत दत्ताजी पाटील, आमचे आणखीन एक नगरसेवक आहेत साईनाथ चिमेगावे, असे बरेच लोक हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आपल्याला आपल्या चॅनलच्या वतीनं माहिती देतो आहे 60-70 हजार रुपये बिल या लोकांना या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये या सरकारनं दिलेलं आहे। खरं तर आत्ता म्हणल्यासारखं 3.5 रुपये बिलाची आकारणी युनिट मागे असते, पण मोठी वाढ करून 11.5 रुपयाची वाढ करून या सरकारनं अतिशय मोठी हेळसांड अतिशय सर्वसामान्य लोकांच्या भावनेला या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। म्हणून आज या सरकारचा आम्ही निषेध करतो, जर हे बिल माफ नाही केलं तर याच्यापेक्षाही पुढे तीव्र आंदोलन भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही। हे आघाडीचं तिघाडी सरकार अतिशय कुचकामी सरकार पूर्ण जनतेच्या भावनासोबत खेळत आहे। ईश्वरचरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर येणाऱ्या या वर्षी हे सरकार जावावं, पुन्हा एकदा जनतेच्या मनामधलं सरकार ज्या लोकशाहीच्या माध्यमातून ज्या सरकारला या ठिकाणी बहुमत मिळालं होतं असं सरकार यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।